मनोज कुमार यांच्या मार्गदर्शनात ट्रेन क्रमांक 20805 विशाखापट्टणम दिल्ली एपी एक्सप्रेसमध्ये 88,860 रुपये किमतीचा 5 किलो 924 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे ही संपूर्ण खेप स्लीपर कोचमध्ये शौचालयाच्या छतावर लपून ठेवण्यात आली होती. माहितीनुसार नागपूर आरपीएफच्या नार्को स्कॉटतर्फे धावत्या रेल्वेगाड्यांमध्ये तपासणी अभियाने राबविली आहे. या दरम्यान बोरखेडी स्टेशन ओलांडल्यानंतर टीमला यसू कोचच्या एका टॉयलेटच्या छतावर लागलेली फॉल सिलिंग काहीशी उघडी दिसून आली. संशय बळावल्याने सिलिंग हटवून पाहिले असता त्यात खाकी रंगाचे 3 बंडल दिसून आले. तपशिनी केली असता बंडल्समध्ये गांजासारखी वस्तू असल्याचा संशय निर्माण झाला. वरिष्ठांना सूचना दिल्यानंतर तिन्ही बंडल नागपूर स्टेशनवर उतरवण्यात आले. त्याची तपासणी केली असता त्यात गांजा असल्याचे दिसून आलं. त्वरित सर्व माल जप्त करण्यात आला. प्रकरण पुढील कारवाईकरता लोहमार्ग पोलिसाकडे सुपूर्द करण्यात आले आहे.